जीपी टेलर आणि बुटीक मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मद्रास कट ब्लाउज कटिंग करणार आहोत. त्याला कोणी मद्रास कोट कोणी क्रॉस कटिंग पण बोलतात. तर आपण 32 इंचाचं मद्रास कटचं कटिंग करूया. तर त्याची उंची आहे 13 इंच. त्यात 1 इंच ॲड करून 14 इंचावर अशा 2 खुणा करून घेऊन एक रेषा आखून घेऊया आपण. यासे आपल्या 32 इंचाचं आपण मद्रास कटचं माप काढत आहोत इथं. तर त्याचं शोल्डर आहे येणार 5 इंच. शोल्डर घेऊया, 5 इंचावर परत 1 खूण करून घेऊन सरळ रेषा आखून घ्यायची. 5-5 इंच शोल्डरचं घेऊन दोन्ही साईडला. आता आपण त्याचं मुंडा खोली काढून घेऊया. मुंडा खोली येणार 5.25 इंच. 5.25 इंचावर परत इकडे एक आखून घेऊन रेषा ओढून घ्यायची आणि त्या रेषेवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. आता तर आपली छाती आहे 32 इंच. 32चा चौथा भाग येईल 8 इंच. 8 इंचावर 1 खूण करायची, परत 1/2 इंचावर लुजिंग द्यायचं आणि 1.5 इंच तिथून शिलाई मार्जिन घ्यायचं. ते अंगावरचं मापाचं असल्यामुळे लुजिंग द्यायचं, ब्लाऊजचं असलं तर लुजिंग द्यायचं नाही. तर आता हे आपलं कमरेचं कंबर आहे 28. 28चा चौथा येणार 7 इंच आणि 1 इंच टक्ससाठी घ्यायचं कमरेतल्या, आणि परत समोर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. टक्सच्या समोर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आपण शिलाई मार्जिन टू शिलाई मार्जिन हे दोन्ही रेषा अशा जोडून घेऊया. ओके, हे झालं आपलं शिलाई मार्जिन जोडणं. तर आता आपण 1/2 इंच आतमध्ये घेऊन इथं उतार देऊन घेऊन एक रेषा जोडून घेऊया 1/2 इंच. यामुळे खिचाव वगैरे येत नाही पाठीमागे किंवा समोरच्या साईडला. आणि गळ्याकडं पण 1/2 इंच उतार देऊन गळा पण आखून घेऊया, म्हणजे तिथं गळा उतरणार नाही, गळा मोठा असतो बॅक साईडचा. तर आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया. यो काही असं मधलं अंतर मापून घ्यायचं दोन्ही रेषामधलं आणि त्याचं निम्मं करून 1 इंच समोर यायचं आणि तिथून वरती रेषा जोडून घ्यायची. आणि मग त्याच्यावर मुंड्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंच समोरच्या भाग अंत 1/2 इंचावर आणि मागचा भागाला 1/2 इंच घ्यायचा आणि दोन्ही भाग जोडून घ्यायचे. हे असे मी कर्वनं जोडते. ही रेषा हा पॉईंट आणि ती खालची रेषा, हे समोरची रेषा आणि खालचा पॉईंट आणि ती रेषा, हे असं जोडून घ्यायचं आहे. हो का, या सगळ्याचा आकार. मग आता बॅक साईडला फिटिंग चांगली येण्यासाठी जो आपले बॅक साईडचा मुंड्याचा आकार आहे तिथून 1/2 इंच खाली असं गोलाकार आकार देऊन घ्यायचं, म्हणजे आपली मागची फिटिंग छान येणार. आता आपण क्रॉसपट्टी टाकून घेऊया. क्रॉसपट्टी 1/2-1/2 इंचावर मी खूण करून घेते. 1/2 इंचावर खूण करून घेते आणि 1/2 इंच वर घेऊन तिथून आकार देऊन घेते क्रॉसपट्टीला. मी घेतलं 1/2 इंच वर, 2 इंचापर्यंत आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीला. यो काही झाला आपला आकार देणं तयार. अशा प्रकारे तुम्ही क्रॉस कटिंग किंवा मद्रास कटिंग ब्लाऊज जे बोलतात ना त्याची कटिंग करून पहा. तर आपण त्याच्या टक्सची रुंदी घेऊया 4.25 इंच आणि 1 इंच वर घेऊया टक्स, आणि तिथं असं कटोरीसारखाच 1 इंच वर घ्यायचा आणि खूण करून घ्यायची. आता आपण याची कटिंग करूया. नाही, गळा काढूया अगोदर. गळा 2.25 इंच रुंदी घ्यायचं आणि आपली गळा रुंदी आहे 6 इंच. त्या 2.25 इंच रुंदीपासून असं तिरकस 6 इंचावर खून करून घ्यायचं आणि तिथून परत 2.25 इंच आतमध्ये येऊन एक डब्बा चौकोन करून घ्यायचा गळ्याचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. ओकाचा ही चौकोन डब्बा मी तयार केला आणि आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा. हे असं कर्वेनेही आकार देता येतो आणि हातानेही देता येतो. हे असा झाला गळ्याचा आकार. आता आपण ब्लाऊज कटिंग करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही क्रॉस कटिंग किंवा मद्रास कटिंग, कोणी उरेबी कटिंग पण त्याला म्हणतं, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला नाव दिलं जातं. तुमच्याकडं काय म्हणतात त्या पद्धतीने तुम्ही बोला. पण ह्या पद्धतीने फिटिंग करून पहा. ब्लाऊज शिवून एकदम छान फिटिंग बसेल. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण दाबा. हो का, मी आता एक भाग दोन्ही कट केले, मागचा भाग काढून ठेवला आणि आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊन कटोरी टक्सच्या तिथं खून करून घेऊया आणि हा मुंड्याचा आकार काढून घेऊया. हो काही असं मी त्याला परत तुम्हाला कुठं कुठं वाढवायचं ही पण कापडावर सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. हो का, आता बॅक साईडचा भाग
त्याला आता आपण गळ्याला तर तिथं खून करून घेतलेले आहे 2.25 इंचावर. आता आपण गळा उंची घेऊया 9.5 इंच. गळा उंची आहे याची 9.5 इंचावर मी खून करून घेते. आणि आपला मागचा गळा जरा डीप घ्यायचा आहे त्यामुळे 3 इंचावर मी रुंदी करून घेते त्याची 3 इंच रुंदी आणि 2.25 इंच रुंदीवरची. आता हे काही अशी तिरकी रेषा येईल. आता त्याला आपण गोल आकार कुठलाही आकार देतो आहे तो आकारात काही फरक पडत नाही, फक्त जरासा डीप गळा होतो. डीप गळा पाहिजे म्हणून हे का अशी कटिंग करून घ्यायची. आणि आता त्याची टक्स सांगते मी, इकडं 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि तिथून 1.5 इंचापासून ते दमडायचं असं आणि खून करून घेऊन तिथून 4.25 किंवा 4.5 इंच वर येऊन टक्सची सरळ रेषा घ्यायची. अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून टक्स मारून घ्यायचा इकडून अर्धा निकडून अर्धा. हे आपला असा पाटीतला टक्स तयार झाला. आता आपण गळा कट करून घेऊया. हे झाला आपला गळा कटिंग. आता मी हेच माप बाही आपण कट करून घेऊया. बाहीसाठी 1/2 इंच समोर शिलाई मार्जिन सोडून घ्यायचं अगोदर. हे बाई आता आपली बाही आहे 4.5 इंचाची, 4 इंच बाही आहे 4.5 इंच, त्याची 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून खून करून घेऊया. बंद बाजू या साईडने आहे आणि ओपन बाजू त्या साईडने आहे. बाही कधी बंद बाजूच्या साईडने माप टाकायला सुरुवात करायची. एका 2.5 इंचावर खाली घ्यायचं खून. मी नेहमी जशी बाईची कटिंग सांगते तशी त्याला पण सरळ रेषा मारून घ्यायची. दंडगेर आपला आहे 5 इंच, समोर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. 5 मध्ये 1 मिक्स करून 6 इंचावर आपला मधला भाग घ्यायचं आणि परत 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि ते शिलाई मार्जिन टू शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं. कधी दंडघेरापेक्षा 1 इंच किंवा 1.5 इंच जास्त घेऊन आतला आकार घ्यायचं, आकार द्यायचं. तर त्याचं निम्मं करायचं, निम्मं येणार 3, 6 आहे आतलं आपलं आणि 3 हे असे 2 भाग करून कर्वनी असा बाहीला आकार देऊन घ्यायचा. हो काही असा आणि इथं अर्धा कर्व ठेवून घ्यायचा. परत हा कर्व पलटून दुसऱ्या कर्वनी खालचा आकार देऊन घ्यायचा. ही झाली आपली बाही कटिंग. अशा पद्धतीने बाही कटून कटिंग करून पहा, नक्की समजेल. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. अगोदर नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओचं बेलचं बटन दाबल्यावर. हे का मी आता ती कटिंग पीसवर कसं टाकायचं आणि कुठं कुठं ती उर्वी किंवा क्रॉस कटिंगचं ब्लाऊज आपल्याला वाढवायचं आहे ते अगोदर मी तुम्हाला समजून सांगते. त्यामुळे हो का अगोदर आपण पाठीचा भाग जसा आपण नॉर्मली ब्लाऊजला पाठीचा भाग घेतो तसाच घ्यायचा, फक्त बंद बाजूकडनं आपला गळ्याचा साईड कधीही ठेवू येऊ द्यायचं. अशा प्रकारे ठेवून हो का मी त्याला मार्किंग करून घेतली आणि कटिंग करून घेतली. ते आपण आता मी तुम्हाला कटिंगही दाखवते की आता आपली भाई भाई बघायची इथं बसते का. हो का आपली भाई इथं बसते, जिथं तुम्हाला ॲडजस्ट होईल तिथं आधी भाई अशी बसवून घ्यायची. हो का मी असं मार्किंग करून घेतलं त्या भाईचं पण. आता आपल्याला जो भाया समोरचा फ्रंट साईडचा भाग आहे ब्लाऊजचा तो असा क्रॉस बसवायचा आहे. असा सरळ न बसवता असा क्रॉस बसवायचा आहे. सरळ बसला तर ते उरोबिक होणार नाही. कापड जर असं ओढून बघितलं तर का असं क्रॉस कापड असावं, त्यामुळे असं क्रॉस भागावर तो भाईचा कागद ठेवून घ्यायचा आणि मार्किंग करून घ्यायचा. सगळ्यात अगोदर आपला जो टक्स पॉईंट आहे तिथं खाली रेषा ओढून घ्यायची सरळ टक्सपासून. हे घेतली सरळ रेषा. आता तिथून आपण मापून घेऊया. 2.25 इंचावर 2.5 इंचावर आपण ते माप घ्यायचं. वरच्या 1 इंचच्या पॉईंटपासून 2.5 इंच आलं पाहिजे किंवा त्या कागदापासून खाली 1.5 इंच आलं पाहिजे. 2.5 इंच असा आपला जेवढा कटोरीचा टक्स असतो तेवढ्या उंचीचा टक्स घ्यायचा आणि इकडं आणि समोर थोडंसं इकडं इकडं वाढवून घ्यायचं कटोरीसारखं. आणि इकडून 1/2 इंच इकडून घ्यायचं ह्या साईडनं आणि समोरच्या पण साईडनी 1/2 इंच सरळ घ्यायचं आणि ते जोडून घ्यायचं ते 1/2 इंच आणि हे 2.5 इंच. हे असं कटोरीसारखं जोडून घ्यायचं. ह्याच्याने उरेबी कटोरी एकदम छान पप बसेल. हे का इकडच्या साईडने पण हे 1/2 इंच समोर घेऊन असे टक्स जवळ आणून चिटकून टाकायचं. हे झालं. आता काय करायचं,
वरच्या मुंड्याच्या कोपऱ्यापासून खाली पाऊन इंचावर अशी तिरकी रेषा जोडून घ्यायची. तिथं वरती कुठंच काही वाढवायचं नाही, फक्त खाली वाढवलेलं तिथंच तिरकी रेषा जोडून घ्यायची. बाकीचे आकार आहेत तसे असे चॉकनं टाकून घ्यायचं वरती मार्क करून. का मी सगळ्या साईडने मार्क करून घेते. मार्क करून घेताना ओढायचं नाही, हळूवारपणे मार्क करायचं, कारण हा कापड आहे ते क्रॉस कटिंगमध्ये असतं, त्यामुळं ओढताना आकार बदलू शकतो गळ्याचा तो. आणि इकडं पण खाली पाऊन इंच ते वरती गळ्यापाशी जोडून घ्यायचं. आणि यो काही अशा प्रकारे आपलं क्रॉस कटिंगचं तिरकस माप तयार होईल. आता आपण त्याचा टक्सचा पॉईंट बघूया. पाऊन पाऊन इंचावर आपण टक्स घ्यायचं, इकडून पाऊन इंच इकडून पाऊन इंच, म्हणजे आपला 1.5 इंचाचा टक्स पॉईंट होईल. यो काही झाला 1.5 इंचाचा टक्स पॉईंट. आता त्या 1.5 इंचापासून वरही 1 इंच खूण करून घेऊया. आणि कापडावर आपल्याला टक्स कसा मारायचा त्याची खूण करून घेऊया. यो का ह्या पद्धतीने हे झालं आपला टक्स. इकडून पाहून घेऊन 2.5 इंच उंची टक्सची आता आपण कटिंग करून घेऊया. क्रॉस कटिंगचं ब्लाऊज या पद्धतीने एवढं वाढवायचं. आणि क्रॉस पट्टीमध्ये एक थोडंसं 1/2 इंच वाढवायचं आहे खाली, ते मी तुम्हाला दाखवते. आता एका अशी कटिंग करून घ्यायची. ही क्रॉस कटिंगचा ब्लाऊज एवढा छान फिटिंगमध्ये बसतो ना, अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्की कट करा, शिवून पहा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसं वाटलं. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो काही आपला पॉईंटला आपण एक काप देऊन घेऊया, म्हणजे आपल्याला तिथून शिलाई मारायची हे कळून येईल. तो काही झाला आपला कटिंगचा भाग, क्रॉस कटिंगचा. तर आता आपण हे भाग पाठीचा आणि भाईचा भाग पण कट करून घेऊया. काही असा पाठीचा भाग आपण हळूवारपणे कटिंग करून घेऊया. झाला आपला पाठीचा भाग कटिंग करणं. गळा तुम्हाला जर दुसरा टाकायचा गळ्याची कटिंग दुसरी पण करू शकता, पण मला गोल शिवायचं असल्यामुळं मी गोल कटिंग करून घेते. हो का, हे झाला आपला पाठीचा आणि समोरचा भाग. आता आपण भाईचाही भाग काढून घेऊया तिथून. हे झालं आपलं योका भाई कटिंग. आता आपण एक क्रॉसपट्टी काढून घ्यायची. तर क्रॉसपट्टी काढण्या अगोदर खाली 1/2 इंच असं सोडून घ्यायचं कापड, आणि मग क्रॉसपट्टी असं ठेवून मार्क करून कट करून घ्यायची. योका मी मार्क करून घेतली, खाली 1/2 इंच कापड सोडलं होतं. योका अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्की शिवून पहा. नक्की आवडेल तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.